भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता। यदुरवाड़ी तालुका चिकोड़ी येथील रहिवासी व पश्चिम बंगाल येथे सीमा सुरक्षा दलात कार्यरत असलेल्या सीमा सुरक्षा दलाचा जवान सूरज धोंडीराम चव्हाण यांची काल पश्चिम बंगाल येथे अपघातात निधन झाले। आज त्यांच्या जन्मगावी एडुरवाडी येथे शासकीय इतमामात कृष्णा नदी काठावर अंत्यसंस्कार करण्यात आले। आज त्यांचे पार्थिव शरीर नवी दिल्ली येथून बेळगाव येथील सांबरा विमानतळावर आल्यानंतर सीमा सुरक्षा दलाच्या जवानांच्या बरोबर व राज्य राखीव पोलीस दलाच्या जवानांनी त्यांचे पार्थिव शरीर त्यांच्या जन्मगावी एडुरवाडी येथे आणण्यात आले। यावेळी ग्रामदैवत असलेल्या श्री महालक्ष्मी मंदिराच्या पटांगणावर सार्वजनिक जनतेसाठी त्यांचे पार्थिव शरीर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते। यावेळी अनेक मान्यवरांनी त्यांच्या पार्थिव शरीराचे अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली। यावेळी अनेक युवकांनी भारत माता की जय, सूरज सुतार अमर रहे, भारत माता की जय, जय जवान जय सुतार, अमर रहे सूरज अमर रहे अशा घोषणा देऊन संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता। यावेळी सूरज सुतार यांचे पार्थिव शरीर सजवलेल्या ट्रॅक्टरमधून एडुरवाडी येथील प्रमुख मार्गावरून भव्य प्रमाणात शालेय विद्यार्थ्यांच्यासह व हजारो युवकांच्या उपस्थितीत अंत्ययात्रा काढण्यात आली। यावेळी राज्याच्या धर्मादाय खात्याच्या मंत्री शशिकला जोल्ले, विधान परिषदेचे माजी सदस्य महांतेश कवडगीमठ, चिक्कोडी सदलगाचे आमदार गणेश हुक्केरी, चिक्कोडी उपविभागीय अधिकारी संतोष कामगौडा, चिक्कोडीचे तहसीलदार चिदंबर कुलकर्णी, चिंचणी सिद्ध संस्थान मठाचे आलमप्रभू महास्वामीजी व चिक्कोडीचे संपादन स्वामीजी व सीमा सुरक्षा दलाच्या बेळगाव येथील कमांडोंनी सूरज सुतार यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली। जवान सूरज सुतार यांच्या अंत्यसंस्कारावेळी सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी हवेत 3 वेळा गोळीबार करून अंतिम सलामी दिली। जवान सूरज सुतार यांच्या अंत्ययात्रेत एडूर, मांजरी, चंदूर, इंगळी, अंकली, कल्लोळ परिसरासह हजारो नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते।